ओम गुरुजी सतनमो आदेश गुरुजी को आदेश अतिप्राचीन हिंदी भाषेतील गोरक्षबोधांचे मूलसूत्र हे जे सूत्र आहेत हे दोन भागात आहेत पूर्व भाग आहे याच्यात नऊ सूत्र आहेत आणि उत्तर भाग आहे ह्याच्यामध्ये नऊ सूत्र आहेत आपण बघूया हे नऊ सूत्र कोणचे आहेत पूर्व भागातील नऊ सूत्र मंगलाचरण म्हणजे महावाक्य ओम गुरुजी सिद्ध सूत्र पहला स्व स्व वर्ग आने श्री मच्छिंद्रनाथ कहे सब दुनिया से न्यारा रहे सूत्र दूसरा जिनको कृपा पूर्ण भई जन्म मरण कुछ नहीं सूत्र तीसरा सागर म्याने है एक बेट उनको है नयन वाट सूत्र चौथा अर्ध्व ऊर्ध्व सोहम ध्यान आपही गुरु आपही भगवान सूत्र पाचवा सहज समाधी निश्चल बैठ गुरु ज्ञान ले भीतर बैठ सूत्र सटवा सावा भीतर बैठ कोन लगावे ध्यान आपही गुरु आपही भगवान सूत्र सातवा आप होवे एक समान वहां से होवे ब्रह्म ज्ञान सूत्र वाचे ब्रह्मा पाहे ते पूरा दिल खोल ढाका बोध मूरख के पास मत खोल सूत्र नौवा प्रगट आंखों देखे देखो उदास प्रगट आखो देखो उदास श्रीनाथ कहे में उनका दास गोरक्ष बोधातील पूर्व भागातली ही नऊ मुख्य सूत्र आहेत ह्या सूत्रांचं विवेचन पुढे करीन ह्याच्या पहिले उत्तर भागातील नऊ सूत्र आपल्यासमोर ठेवतो उत्तर भागातील नऊ सूत्र ह्या प्रकारे आहे सूत्र पहिला उस आँखों से कैसा देखा जाए उस आंखों से कैसा देखा जाए तो मेरी आंखों में मोको को देखा पाए सूत्र दूसरा आंखों बिना पूता मार्ग नहीं मिलता सूत्र तीसरा कहे मच्छिंदर मन में राखो आंखों में आंख जमा कर देखो सूत्र चौथा नैन में मिलाकर नैन विदेही ब्रह्मा निरंजन सूत्र पाचवा जो नैन का पावे भेद जो नैन का पावे भेद वो ही कला होवे अभेद सूत्र अंगुष्ट मात्र में त्रिभुवन देखो यह जानकर निश्चल राखो सूत्र सातवा कथनी तथनी सब है झूठी प्रत्यक्ष देखना आत्मदृष्टि सूत्र आठवा देखत बन उन्मन होवे सदगुरु मिले तो तुरंत दिखावे सूत्र नवा इतना विचार कहे गुरु गोरक्षनाथ जी अनंत कोट सिद्धों में गुरु गादी पर श्रीनाथजी जी, श्री जी गुरुजी आदेश, आदेश 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 ओम गुरुजी सिद्ध ह्या प्रकारे गोरक्षबोधातील ही पूर्व भागातील नऊ सूत्र आणि उत्तर भागातील नऊ सूत्र आपल्यासमोर ठेवली आता ह्या सूत्रांचा अर्थ काय आहे ते आपण बघूया आपल्या स्वसामर्थ्याने निर्माण केलेल्या श्री नवनाथ आणि अनंतकोटी सिद्ध पुरुषांच्या विशाल समुदायामध्ये आपल्या अधिकारीवाणीने उपदेश करताना श्री मच्छेंद्रनाथ म्हणतात जगतभासाची क सत्यकल्पना सोडून अलिप्त रहा श्रीनाथांच्या अलख निरंजन ह्या जय जयकारातील अलख ह्या पदाने जगदभास सत्यकल्पनेतून अलिप्त आणि निरंजन या पदाने ब्रह्म सत्य असून जीव ब्रह्मा एकच आहे नाम एकाक्षर ओंकार स्वरूपाशी ऐक्य करून राहा ज्याला ह्या स्वरूपाची कृपा झाली त्याला जन्म मरणादी काही जीवनाची बंधने राहत नाही तो नित्यमुक्त होतो वरील दोन सूत्रात जगदभासातून अलिप्त राहण्याची आज्ञा आणि आज्ञाधारकास श्री गुरुकृपेच्या सामर्थ्यांच्या सामर्थ्यांचा काय प्रभाव आहे हे विदित केले आहेत माऊली श्रीमद ज्ञानेश्वरीच्या प्रारंभात ओंकारची महिमा सांगताना म्हणतात ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाध्या जय जय ससंवेध्या आत्मरूपा आत्मरूप ओंकाराला माऊलींनी पण नमस्कार केला आहे तिसरा सूत्र आहे सागर म्याने है एक भेट उनको है नयन बाट अजून चौथा सूत्र आहे ऊर्ध अर्ध्व ऊर्ध्व सोहम ध्यान अर्ध्व ऊर्ध्व सोहम ध्यान आपही गुरु आपही भगवान तिसऱ्या सूत्रापासून उपास्य रूप ओंकार स्वरूपाकडे प्रत्यक्ष उपासना रूप सांगण्यात आरंभ केला आहे सागरामध्ये एक बेट आहे त्या बेटात जाण्याकरता नयन म्हणजे डोळे हे वाट आहे असे म्हणतात आता नयन म्हणजे डोळा नयन म्हणजे डोळा हे दहा इंद्रियातील एक प्रधान इंद्रिय असून नऊ द्वारांच्या देहातील एक द्वार आहे यावरून पंचमहाभूतांचे पंचवीस तत्वांचा स्थूल देह त्याचे कार्यरूप विषय ह्यास सागरी उपमा दिल्याचा शोध लागला शरीरातील शुद्ध आत्मचैतन्याचे स्थान ह्यालाच एक बेट असे म्हणतात ह्या बेटात जाण्याकरता दोन्ही डोळ्यांच्या मध्य म्हणजे दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागाला साधून प्रवेश करतात नयनातील मार्गाने जाण्याची निश्चिती गोरक्षबोधातील साधनेशी ऐक्य दाखवते माऊली म्हणतात संसारचित्र म्हणजेच जगतभास ज्या मनरूपी पटावर उमटते ते मनरूपी पट वायूच्या समगतीने चित्तासह चिदाकाशात ज्यावेळी सोहम सोहम ह्या ब्रह्मरूपाशी एक साधणाऱ्या प्राण आणि अपानाच्या गतीचे महत्त्व ध्यानाच्या सायाने भृगुटीच्या स्थानी स्थिर होते त्या संधीसमयी दृष्टीने ओळख करीत असता मनरूप पटल फोडून फुटून जातो केव्हा फाटून जातो नयनातील ओंकार स्वरूप दोन्ही डोळ्यांच्या दृष्टीतील अग्रटोक एकरूप करता करता प्राणात मनाने सोहम असे ध्यान करता मनाचा लय प्राणासह एक ओंकार स्वरूपात मिळता क्षणित आपणच गुरु आपणच परमात्मा ही अनुभूती निश्चित होते गोरक्षबोधातील सूत्र पाचवं आहे सहज समाधी निश्चल बेट गुरु ज्ञानले भीतर आणि सहावा आहे भीतर बेट, बेट कोण लगावे ध्यान आपही गुरु आपही भगवान ओंकार स्वरूप परमात्म्या ह्या देहात ओंकार स्वरूप परमात्मा या देहात सह सर्वत्र सोहम सोहम म्हणजे तो मीच असा निश्चल भाव ह्याला सहज समाधी आणि गुरुतत्वाचे ज्ञानार ज्ञानांतर्गत गुरुपद महापीठ सहस्रदलादी अनंत नावाने प्रसिद्ध असणारे परमपद म्हणतात निश्चल स्थिती झाल्यावर ध्यानाधिक उपासना कोण करेल कारण उपासना जोपर्यंत उपास्याकार झाला नव्ह झाला नव्हता तोपर्यंतच ध्यानादि क्रिया संभव होत्या म्हणून आपही गुरु आपही भगवान ही, ही उक्तीही मूळ दोन वेळेस आली आहे गोरक्षबोधात विरुक्ती केलेली आहे गुरु मच्छेंद्रनाथ ह्यावेळी श्री गुरु गोरक्षनाथांशी ऐक्य भावात संवाद करीत आहे ह्या सूत्रात श्रोता वक्ता ह्यांचे ऐक्य झालेले आहे दोघांना एक अनुभव एक पद एक अवस्था प्राप्त झाली आहे म्हणूनच म्हणतात भीतरबेट कोण लगावे ध्यान आपही गुरु आपही भगवान आता आपण सात सातवं सूत्र बघूया आप होवे एक समान वहाभसे होवे ब्रह्मज्ञान ह्या पदावर स्थित होताच साम्य ज्ञान होते अपरोक्ष दृश्य दृश्य साक्षात्कार ज्याला म्हणतात तो हाच दृश्य साम्य तेच अष्टावक्र गीता गीता मी सर्वा सर्वात मार्गी आहे आणि म्हणतात सर्वभूत प्राणी प्राणीमात्र आहेत अशा प्रकारे दृष्टी सृष्टी सम होते तेथेच ज्ञानाचा उदय होते हेच आत्मतत्व दर्शन होय गो वाचे ब्रह्मा पाहे ते पूरा दिल खोल। ढाका बोध मूरक के पास मत खोल हे सूत्र आठवय या सूत्रामध्ये काय दिलं आहे अनाधिकारी तपश्चर्याहीन गुरुभक्तीला ढिला जरी तपश्चर्यावान आहे गुरुभक्ती आहे श्रवणाची प्रीती नाही त्या त्याचा येथे अधिकार नाही श्रवणाचीही प्रीती आहे समजा एखाद्या साधकाच तपाने गुरुभक्तीने श्रवणाच्या आवडीने तयारही आहे परंतु नाथ विषयी द्वेष्टा आहे तो ह्या बोधाचा अनाधिकारी आहे अशा व्यक्तीला हा महाबोध दान करू नये हे गोरक्षबोधातील दंडकसूत्र आहे ह्याबद्दल पूर्ण ब्रह्मवाणी वेदप्रमाण आहे तो वेद स्वत पाहत पाहात पूर्ण मौन होऊन पाहतच तटस्थ आहे कारण शबल पक्ष वेदशास्त्राचा आहे सबल म्हणजे साधनेने सिद्ध करणे अलख निरंजन हा जय जयकार प्रत्यक्ष जे दाखवते तेच ते ते वेदांचे पाहणा पाहणे तू मुळात मुळा मु मुकळ्या तू मोकळ्या मनाने पूर्ण पहा नवं सूत्र आहे प्रगट आखो देखो उदास प्रगट आखो देखो देखो उदास श्री नाथ जी कहे मैं उनका दास हे प्रगट निरंजनात्मक तत्व ज्या डोळ्यांनी पाहिले जाते असा तो डोळा डोळा माझा बाप त्रिभुवना परता तो त्रैलोक्य निर्माता होय श्री मच्छेंद्रनाथ म्हणतात मी त्याचा दास आहे त्याची दृष्टी निरंजन मैदाना मैदानात ओं उंक, ओंकार नामाशी एकरूप झाले देह इंद्रिय विषय ह्यावर उदास महान त्याग वैराग्य येथेच येऊन राहिले ह्याप्रमाणे नम्रता धारण करून श्री गुरुपदी दासत्व धरून गोरक्षबोधाचा भाग मी मच्छेंद्रनाथांनाथांनी नाथ, समाप्त केला अलक निरंजन आता अपन गोरक्ष बोधाती उत्त, उत्तर भाग हा बगू उत्तर भागातील प्रथम तीन जे सूत्र है, है उस आँखों में कैसा देखा जाए तो तेरी आँखों में मोको देखा पाए दूसरा है आँखों बिना पूता मार्ग नहीं मिलता अन् तीसरा है कहे मच्छंदर मन में राखो आखो मे आख जमा कर देखो श्री गोरक्षनाथनाथांनी गोरक्ष श्री गोरक्षनाथांच्या मनातील श्री मच्छेंद्रनाथांनी संशय जाणून आप अप, शंका प्रकट केली उस से कैसा देखा जाय ह्या शंकेचे निरसन असे आहे श्री गुरूंचे अधिष्ठान विसरून जर एखादा साधक हाडामासांच्या डोळ्याने ब्रह्मवस्तूचा उपभोग घेईन असे म्हणत असेल तर तो अज्ञानांद आणि मूर्ख आहे असे समर्थ म्हणतात असंच आपण एक संतातील प्रसिद्ध संतातील प्रसिद्ध वाणी बघू येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा अशी अनेक संतांची वाणी आणि संतांच्या वाणीमध्ये हे प्रसिद्ध आहे मग त्या चर्मचक्षूं व्यापक असे कितीतरी मोठे शुद्ध तत्व कसे पाहता येईल असेच तुला वाटेल ना मग त्या तुझ्या डोळ्यातनंच मला पहा माझ्यावर श्रद्धा ठेव श्री गुरुस्वरूपाचे श्रद्धापूर्वक ध्यान कर ह्या वाक्यात अत्यंत गूढ असा गुरुभक्तीचा जिव्हाळा प्रस्तावित केला आहे ही गोरक्षनाथांना आज्ञा आहे श्री गुरु मच्छेंद्रनाथ म्हणतात हे अंतर्मनात राखून ठेव श्री गुरूंचे डोळ्यात प्रथम ध्यान करीत राहिल्याने डोळ्यातील चैतन्य श्री गुरुच प्रत्यक्षपणे दाखवतील चर्मचक्षुतच व्यापक चैतन्याचे केंद्र आहे डोळ्याशिवाय पूर्ण रस्ता मिळूच शकत नाही ही उपासनेची निष्ठा अधिक दृढ केली आहे उपासनेच्या निष्ठेचे अंजन डोळ्यात डोळ्यात घालून स्वयंप्रकाश गोळा दाखविला हा अनुभव श्री संत एकनाथ श्री गुरु जनार्दन स्वामींच्या कृपाशक्तीने त्यांना लाभला ते ह्या अभंगाद्वारे गोरक्षबोधातील श्री गुरूंची गुरुपृपा सांगत आहेत धन्य धन्य कृपा झाली अहंता ममता दूर केली घालोनी अंजन डोळा दाविला स्वयम प्रकाश गोळा बोध बोधविले मन नाही संकल्पाशी भिन्न देह विदेह निरसिले एका जनार्दनी धन्य केले चौथे सूत्र आहेत नैन मे मिलाकर नेन, देही विदेही ब्रह्मा निरंजन आणि पाचवे सूत्र आहे जो पावे भेद वो ही कला होये अभेद नाथ संप्रदायाच्या ह्या नयनातील ओंकार स्वरूप निरंजन ज्योतीच्या उपासनेचा नयनातील भेद जाणणारा सत्य ह्यातील अभेद कला काय आहे ह्याचाच यथार्थ बोध होतो कुठलाही संकल्प येथे राहत नाही निशंक समाधान होते देहातच विदेही अवस्था कशी आहे ह्याची संपूर्ण जाणीव कशी आहे ती मनाला यथार्थ बोध देते निरंजन ब्रह्मादर्शन दोन्ही डोळ्यांच्या दृष्टीतील अग्र डोळ्यांच्या संमेलनाचेच द्वशनद्वार आहे तिकडे जाणारा दुसरा मार्ग नाही तुकाराम महाराज एका वाक्या वाक्यात म्हणतात तुका म्हणे नेत्री केली ओळखच ह्या ह्याच उपासनेची अनुभूती प्रत्यक्ष श्री संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभाभिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेणे अंजन गुणे दिव्यदृष्टी झाली कल्पना निवाली द्वेताद्वेत देश काल वस्तु भेद मावळला आत्मनिर्वाळला विश्वाकार नयन नयनमार्गातील उपासनेत तल्लीन होत असता विश्वाकार आत्माची ओळख नेत्रमार्गातून प्रत्यक्ष झाली अपंचकृत महा पंचमहाभूतांचा भिन्न भिन्न लाल पांढरा काळा पिवळा प्रकाश भासत असता चित्त तन्मय झाले त्या चैतन्य शक्तीचा इतका मोठा प्रभाव आहे की त्या प्रभावरूपी अंजनाने दृष्टीला अत्यंत दिव्य शक्ती मिळाली त्यामुळे कल्पनेचा विलय होत होऊन द्वेत अद्वैत स्थळ कालादी वस्तुभेद मावळून प्रत्यक्ष डोळाच विश्वाकार झाला अशी ह्या उपासनेची अनुभूती अनेक संतांनी अनुभवलेली आहे भगवान श्री विठ्ठलाच्या आज्ञेवरून श्री गुरुखेचर स्वामींना शरण गेलेले श्री संत नामदेवराया श्री शिवप्रेममुद्रेच्या श्री गुरुकृपेने झालेला लाभ वर्णन करतात सद्गुरुना ना न, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तु दावीली माझी मज माझे सुख मज दाख, दाख दावी येले डोळा द्वि, द्विधली प्रेमकला वरील सूत्रातील नैनन मे मिलाकर नेन ह्या कृतीस अत्यंत महत्त्वाचे स्थान श्री शिवप्रेममुद्रेच्या अनुभूती भूत भु, भूतिककरिता प्रत्यक्षात आणलेले आहेत यांचा डोळा उघडीला जेणे आनंदाचे लेणे लेवविले ह्याचे विशेषत्व ह्या वाक्यात श्री संत नामदेवरायाने केलेले आहेत म्हणून ह्या उपासनेची परंपरा अद्ययावत काल्यापर्यंत संत संत वाङ्मयात ओळखून येते सूत्र सहावा बघूया अंगुष्ट मात्र मे त्रिभुवन देखो यह जानकर निश्चल राखो प्रमाणे सूत्र सातवा आहे तथनी कथनी तथनी सबहे झूटी कथनी तथनी सबहे झूटी प्रत्यक्ष देखो आत्मदृष्टी डोळ्याचा आकार अंगठा एवढा आहे त्यातच व्यापक चैतन्याचे केंद्र आहेत त्या अंगुष्टाकार स्थलातच तिन्ही लोकांची उत्पत्ती स्थिती लय कसा होतो हे पहा ही स्वाभाविक चैतन्यांतर्गत त्रैलोक्याची घडामोड आहे माऊली म्हणतात जयाचे नि स्वभावे हे होत जात आघवे या बोधाचा निश्चय कर हे बोध म्हणजे वाक्यांचा पसारा नाही हा बोध प्रत्यक्ष वस्तुति वस्तुस्थितीशी साधारण आहे हा बोध शब्द ब्रह्मांचे मंथनातील सार म्हणजे लोणी आहे सूत्र आठवे आहेत देखत मन उन्मन होवे सद्गुरु मिले तो तुरंत दिखावे ह्याच बोधाच्या द्वारे माऊली ज्ञानेश्वरांनी म्हटले ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान सर्वाघटी संपूर्ण एक नांदे प्रत्यक्ष आत्मा पहिला ह्या वाक्याने हरिपाठ ग्रंथात जे स्पष्ट केले ते सातव्या सूत्रातील प्रत्यक्ष देखना आत्मदृष्टी दृष्टीद्वारे स्वरूपाचे प्रत्यक्ष प्रमाण आहे त्याला पाहता क्षणीच मन उन्मत होतं होतं श्री संत जनाबाई म्हणतात उन्मनींच्या मुखा आत पांडुरंग भेटी देत उन्मनी अवस्थेत प्रत्यक्ष भगवत दर्शनामुळे मनाचा विलय प्राणात होऊन मन प्राणासह तादाकार होते पंचमहाभूतांच्या शरीरातील चैतन्य इंद्रियातील मन ह्या माझ्या दोन विभूती प्रत्येक प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहेत ह्या दोघांचे ऐक्य घडविणे सामना करणे म्हणजेच उन्मनी अवस्थेत प्रवेश करणे होय ज्यावेळी चैतन्य चैतन्यांसमोर मन आणि विचार मन आणि मनाचा परिवार परिवार न्यावा म्हणजे बुद्धी चित्त अहंकार इंद्रिय विषय भोगवासना ह्यांच्यासह मन चैतन्याला पा पाहताच लयात जाते ह्याला प्राणाची जोड स्थूल देहाचे मध्यरेषेत साधून श्री गुरु अत्यंत निष्ठावान पूर्ण वैराग्यधारी अशा साधकास नेत्रदृष्टीत ओंकार प्राणाला सोहम सोहम ह्या निश्चयात्मक बोधाची निष्ठा आणि हृदयात कोणताही कल्पित आघात न करता उठण्याचा अनुग्रह नादातील आवाजांचे शंख शृंगी चिनचिनी घंटा वगैरे नाग नाद अद्भुत दिव्य श्रवणाची गती देऊन चैतन्यासमोर आणून सामना कर कर करताच देखत मन उन्मत होवे ह्या सूत्राप्रमाणे श्री गुरु गुरु त्याला तत्काळ त्याचाच मन नयन आणि प्राणाला दशद्वारात घेऊ नेऊन चैतन्यासारखे करतात ह्याला योगशास्त्र सुशुष्मा संचार ब्रह्मानंद प्रवेश मनत सूत्र नवे इतना विचार कहे गुरु गोरक्षनाथ जी अनंत कोटि सिद्धों के गुरुगादी पर श्रीनाथ जी गुरुजी को आदेश वरिल शंका समाधान निरूपण संपलवर श्री गुरु गोरक्षनाथना आपल्या नाथसिद्धांच्या श्री गुरुपदावर आचार्यपदी श्री मच्छेंद्रनाथांनी विराजमान होण्याची आज्ञा दिली त्यावेळी आचार्यपद मान्यता पावलेले श्री गुरु गोरक्षनाथांना उपस्थित असलेल्या सकळ सिद्धांनी श्रीनाथजी गुरुजी आपण आद्यस्वरूप निरंजन आदि ईश आहात असे मानून आदेश आदेश आदेश, आदेश असा त्रिवार स्मरण स्मृतीपूर्वक वंदन केले ह्याप्रमाणे श्री शिवप्रेममुद्रासूत्र निरूपण झाले